नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शशीप्रेम इंग्लिश स्कूल हडोडती येथे ज्यांनी 6 मराठी सुपरहिट चित्रपट निर्माण केले व 2 सिरियल निर्माण केले त्या व सुपरहिट VIP गाढव चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय संजय पाटील यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी आपल्या शाळेतील बालकलाकार अरमान गायकवाडला VIP गाढव या चित्रपटात काम दिले. या चित्रपटात भाऊ कदम सारखे दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट दिनांक 13 सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तुमच्या शाळेतील कलाकार आम्हाला दिलात असे आणखीन कलाकार आपल्या शाळेत दडलेले शोधून आपण पुढील चित्रपटात त्या बालकलाकाराला संधी देऊ असे दिग्दर्शक संजय पाटील म्हणाले. आपल्या शाळेतील रुद्रा निलेवाड या बालकलाकाराला आगामी चित्रपटात संधी देऊ असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात अशी सुंदर स्कूल चालवता आपल्या शाळेतून सर्व गुण संपन्न कलाकार व मोठे अधिकारी बनवसाल असे त्यांनी म्हटले. ग्रामीण भागातील सर्वात उत्कृष्ट शाळा आपण निर्माण करून विद्यार्थी घडवत आहात असेही ते म्हणाले. संजय पाटलांचा सत्कार संस्थापक उमाकांत कबीर पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भुजंग कबीर पाटील यांनी मानले. संचालक श्रीकांत कबीर, मनोज गेरे, हनुमंत निलेवाड, संजय काळगिरे, बलभीम पवार पत्रकार, बालाजी तोरणे पत्रकार आणि शाळेचा स्टाफ यावेळी उपस्थित होता. बालाजी तोरणे, अहमदपूर. तर हा विद्यार्थी या VIP गाढवमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आज तो आपल्या सोबत आहे. अरमान, काय सांगशील तू या चित्रपटात काय म्हणून काम केलं? काय वाटलं तुला सुरुवातीला? काय सांगशील तू तुझ्या सोबतच्या मुलांना सगळ्याला काय सांगशील? कोणते चित्रपट तयार केलेले? यापूर्वी जवळजवळ मी चित्रपट सृष्टीत म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीत 22 वर्षापासून आहे. मी याच्या आधी सगळे स्वरे, आकल्याचे कांदे, सक्का सावत्र, कालभैरव, ट्रॅफिक जाम आणि आत्ता सध्या जो आहे माझा VIP गाढव, म्हणजे हा जवळजवळ माझा 6वा चित्रपट आहे. इथून पुढच्या चित्रपटामध्ये ते ग्रामीण भागातील मुलांनाच काही संधी देणार का? पवारसाहेब, मी एक सांगेल, म्हणजे तुम्हीसुद्धा पत्रकार बांधव आहात सर, तुम्हीसुद्धा ग्रामीण भागातले आहात ना, म्हणजे बघा आज जर तुम्ही झी ही मुंबईतून प्ले होते पण झीला जे काही फुटेज, जे मटेरियल ह्या मोठमोठ्या चॅनलला जे मटेरियल जातं ना ते ग्रामीण भागातून जातं आणि ते कोण पुरवतं तर माझे ग्रामीण बांधव, माझे ग्रामीण पत्रकार बंधू हे ते पुरवतात. म्हणजे टॅलेंट तुम्ही जर बघायला गेलं ना फक्त टेलिकास्ट शहरातून होतंय पण खरं जे काय मटेरियल जे काय पोचतंय ते ग्रामीण भागातून पोचतंय. आणि मी सुद्धा स्वतः एक खेडेगावातला शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून प्रत्येक टॅलेंट, प्रत्येक कल्चर, प्रत्येक ॲक्टिव्हिटी ह्या ग्रामीण भागातच असतात आणि मॅक्झिमम मी स्वतः संजय पाटील प्रत्येक चित्रपटासाठी जे काही नवीन कलाकार लागतात मी ते ग्रामीण भागातच शोधत असतो आणि त्यांना मी